नमस्कार मी तृप्ती तृप्तीच किचन कट्ट्या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये मी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण कडधान्याचा एक प्रकार म्हणजे चटपटीत आणि झणझणीत असा चणा मसाला कसा बनवायचा हे बघतो वन पॉट मील आहे म्हणजे चणे वेगळे उकडून घ्यायचे आणि मग भाजी बनवायची ग्रेव्ही बनवायची असा प्रकार इथे अजिबात नाही आहे यामुळे ही रेसिपी चणा मसाला अगदी झटपट तयार होतो आणि याचबरोबर जेव्हा आपण चणा मसाला तयार करतो यावेळेस ग्रेव्ही वेगळीकडे आणि चणा एकीकडे असं इथं अजिबात होत नाही चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया रात्रभर चणे मी इथे भिजून घेतलेले आहेत इथे मी गावरान चणे वापरले त्यामुळे याची साईज थोडीशी लहान असते आणि इथे बघा अगदी मस्त हे चणे भिजलेले सुद्धा आहेत घरामधल्या ज्या रेग्युलर वाट्या असतात या वाट्याच्या अंदाजानुसार इथं दीड वाटी मी चणा भिजवून घेतलेला आहे सगळ्यात आधी चमचमीत मी तसं वाटण तयार करून घेऊयात यासाठी पॅनमध्ये एक चमचा तेल आपण घालायचं आहे तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये कांदा भाजून घेऊयात इथे मीडियम साईजचे दोन कांदे मी असे कट करून घेतलेत आता याचबरोबरच छोटी पाव वाटी आपल्याला खोबरं घ्यायचं आहे इथे तुम्ही सुकं खोबरं किंवा ओलं खोबरं कुठलंही वापरलं तरी देखील चालेल हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण हा कांदा परतून घेऊयात कांदा परतत असतानाच आपल्याला यामध्ये आले आलेलसूणसुद्धा घालायचं आहे तर इथे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे मी घेतलेत आता हे देखील आपण खोबऱ्यासोबत आणि कांद्यासोबत चांगलं परतून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता की मस्त कलर आलेला आहे आता यानंतर टोमॅटोसुद्धा परतून घ्यायचा आहे तर एक मिडियम साईजचा टोमॅटो मी इथं कट करून घेतलेला आहे आणि हा अगदी सॉफ्ट होईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे टोमॅटो हलकासा सॉफ्ट होईपर्यंत एक ते दीड मिनिटांसाठी मी चांगला परतून घेतला आता यानंतर कोथिंबीर न वापरता कोथिंबिरीची इथे देठ मी घेतलेले आहेत वाटणामध्ये या कोथिंबीरच्या दे। देठाची मस्त चव उतरते हे सुद्धा एक मिनिटभरासाठी आपण परतून घेऊयात आणि हे घ्या मस्त वाटण तयार झालं आहे आता वाटण गरम आहे थंड करून घ्यायचं आणि यानंतर मिक्सरमधून बारीक करून घेऊया आता या वाटीमध्ये लागणारे मसाले काढून घेऊयात तर दोन चमचे मी इथं कांदा लसूण मसाला घेतलेला आहे कांदा लसूण मसाल्याऐवजी कुठलाही घरगुती मसाला, मसाला तुम्ही घेतलात तरी देखील चालेल पाव चमचा हळद घ्यायची एक छोटा चमचा धनेपूड घेतली अर्धा चमचा घ्यायचा आहे भाजलेल्या जिऱ्याची पूड आता यानंतर कुठल्याही ब्रँडचा रेडीमेड मसाला छोले मसाला असू देत किंवा मग चना मसाला इथे घ्यायचा आहे तर इथे मी अडीच छोटे चमचे इथं छोले मसाला घेतलेला आहे आता भाजीला चांगला कलर यावा यासाठी मी इथं दीड चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर घेतली आहे आणि सगळ्यात शेवटी आपण यामध्ये एक चमचाभर कसुरी मेथी घ्यायची आहे हे सगळे कोरडे मसाले एकदा मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले चांगले मिक्स झाले की यामध्ये घालायचं आहे पाणी तर इथे मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आता हे पाण्यामध्ये हे सगळे मसाले मिक्स करून घेऊयात असं केल्याने काय होतं की जे मसाले आहेत त्यांचा फ्लेवर अगदी भाजीमध्ये मस्त उतरतो आणि याचबरोबर हे मसाले तेलामध्ये घातल्यानंतर अजिबात जळत नाहीत छान फुलतात आणि यांचा फ्लेवरसुद्धा मस्त उतरतो आणि हे घ्या मसाल्यांची मस्त पेस्ट तयार झाली आता सध्याला हे आपण साईडला ठेवूयात आजचा हा चमच आणि झनझणीत चना मसाला आपण बनवणार आहोत प्रे लेडीचा प्रेशर कुकर वापरणार आहोत तर इथे मी तीन रेंज मागवलेले आहेत एक पाच लिटर तीन लिटर आणि दोन लिटरचा हा आहे वरच्या पॅकिंगवरून तर हा अगदी मस्त दिसतोय आता आतमध्ये ओपनसुद्धा करून पाहूयात हा छोटा कुकर दोन लिटरचा आहे आणि हा मी रेग्युलर यूजसाठी मागवलेला आहे आता दुसरं पाहूयात तिसरा कुकर आहे तीन लिटरचा जो भाज्या बनवण्यासाठी किंवा मग कधी आपल्याला मसाले भात हवा असतो यासाठी मी मागवलेला आहे आता सगळ्यात मोठा कुकरसुद्धा पाहूया आणि हा आहे पाच लिटरचा की जो प्रत्येकाच्या घरामध्ये असायलाच हवा तीनही कुकर मी स्टेनलेस स्टीलचे घेतलेले आहेत हे तीनही कुकर स्टेनलेस स्टीलचे आहेत एक्स्ट्रा सेफ्टी ड्युअल लॉकिंग तुम्हाला भेटते याचा जो बॉटम आहे तो थ्री प्लाय बॉटम आहे म्हणजे यामुळे काय होतं की इवन हीट डिस्ट्रीब्यूट होते याची हाय क्वालिटी स्टेनलेस स्टील बॉडी आहे स्ट्रॉंग अँड स्टर्डी हीट रेझिस्टन्स बॅकलेट हँडल्स आहेत वन पॉईंट टू एम mm एम याची थिक बॉडी आहे आणि याचं फिनिशिंगसुद्धा अगदी मस्त आहे हे सगळेच कुकर गॅस स्टोव आणि इंडक्शन कम्फर्टेबल आहेत दिसायलासुद्धा हे कुकर अगदी मस्त लुक देत आहेत हेवी आहे याचा बॉटमसुद्धा भरपूर हेवी आहे आणि मला रोजच्या जेवणाबरोबरच रेसिपीसाठी वेगवेगळ्या साईजचे हे कुकर लागतातच आणि यामुळेच मी हे तीनही रेंज मागवलेले आहेत जर तुम्हाला या कुकरपैकी फक्त एक किंवा दोनच घ्यायचे असतील तर तसंही तुम्ही ऑर्डर करू शकता जर हे तुम्हाला कुकर घ्यायचे असतील तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की जाऊन चेक करा आजची ही रेसिपी बनवण्यासाठी मी पाच लिटरचा कुकर घेतलेला आहे यामध्ये थोडंसं तेल घालूयात तीन ते चार चमचे तेल मी यामध्ये घातलं आता काही खडे मसाले आपण यामध्ये घालूयात यामुळे फ्लेवर खूप मस्त येतो नक्की ट्राय करून बघा आता याचबरोबर तयार करून घेतलेला मसालासुद्धा आपल्याला यामध्ये घालायचा आहे तर सुरुवातीला तयार केलेल्या मसाल्यांपैकी फक्त दोन चमचे आपल्याला मसाला यामध्ये घालायचा आहे यामुळे मस्त तर्री येईल फक्त काही सेकंदांसाठी हे मसाले आपण परतून घेऊयात मसाला काही सेकंद परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला तयार केलेलं वाटण घालायचं आहे आणि हे वाटण आपल्याला एक तीन ते चार मिनिटांसाठी म्हणजेच हलकंसं तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे प्रे लेडीचं इथं पाच लिटरचा कुकर मी वापरलेला आहे तेल घातल्यानंतर अजिबात यावरती डाग येत नाही आहेत तुम्ही बघू शकता की अजिबात यावरती डाग पडले नाही नाहीतर इतर, इतर स्टीलचे जे भांडी असतात यामध्ये तेल घातल्यानंतर लगेचच डाग पडतात यावरूनच तुम्हाला याची क्वालिटीसुद्धा समजून येत असेल वाटणाला हलकंसं तेल सुटायला लागलेलं आहे आता यानंतर आपण यामध्ये तयार करून घेतलेला सगळा मसाला घालूयात मसाला मसालासुद्धा घातला आता यानंतर आपण हे चांगलं परतून घेऊयात कमीत कमी एक दोन ते तीन मिनटांसाठी मसाला घातल्यानंतर परतून घ्यायचं आहे हे वाटण मी थोडंसं कोरडं होईपर्यंत परतून घेतलं आता यामध्येच थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालूयात म्हणजे या कोथिंबीरचा फ्लेवरसुद्धा छान येतो आणि हे घ्या मस्तच चमचमी तसं वाटण तयार तयारसुद्धा झालं आता यानंतर आपण भिजवलेले चणे आपण यामध्ये घालूयात आज आपण चण्याची डायरेक्ट भाजीच बनवणार आहोत चणे वेगळे उकडून घ्यायची आणि मग भाजी बनवण्याची अजिबात गरज नाही एका प्रेशर कुकरमध्ये अगदी मस्त हे तयार होतात मसाल्यांमध्ये हे चणे मिक्स करून घेऊयात चणे चांगले मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतले की यामध्ये चवीप्रमाणे मीठसुद्धा घालायचं आहे आणि हे मीठसुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता यानंतर तुम्हाला हा चणा मसाला किती घट्ट किंवा पातळ हवा आहे यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथे मी दीड ग्लास भरून पाणी घातलेलं आहे आता यानंतर हे पाणी एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि अंदाज घेऊयात दीड ग्लास घातलेलं पाणी मला अगदी परफेक्ट आहे आता यानंतर आपण याचं झाकण लावूयात आणि झाकण लावून याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात कुकरच्या मी तीन शिट्ट्या करून घेतल्या आता याचं झाकणसुद्धा काढून पाहूयात आणि हे बघा काय सुरेख रंग आलेला आहे आणि तर्रीसुद्धा किती मस्त दिसते एकदा मिक्स करून पाहूयात आणि कन्सिस्टन्सी बघूयात तर याची अगदी मला जशी हवी आहे तशीच परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे जर तुम्हाला पातळ करायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाणीसुद्धा वाढवू शकता चणेसुद्धा अगदी मस्त शिजलेले आहेत हे पहा मस्त चणा शिजलेला आहे मसाला अगदी कमी वेळेत झटपट कसा बनवायचा हे आज आपण पाहिलं आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करून मला नक्की कळवा की अजून कुठल्या कुठल्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा